जे आम्ही वाशिंदामध्ये अंमलबजावणी केली कार्यक्रम संपन्न केला त्यावेळेस आपण सर्वांनी पहिल्यासारखे आपल्याकडे एक प्रेस नोट आमच्या माध्यमातून आलेली त्यामध्ये भगत साहेबांनी या स्पर्धेविषयी त्यांचा मानस व्यक्त केला त्यावेळेस तुमची पार्श्वभूमी सांगतो की 21 तारखेला भगत साहेबांचं आणि आमचं जेव्हा ऑफिसला बोललं झालं की आपल्याला गावात कार्यक्रम करायचा आहे दिवांचा मग 21 तारखेला त्याने असा मनोदय व्यक्त केला की फक्त फोटो आणि त्याला हार घालणं इकडून तिकडून माणसं उभं राहून ते आपण आदरांजली अर्पण करणं यापेक्षा काहीतरी विविधांगी उपक्रम पाहिजे त्याच्यातून दिवा सतत त्यांच्या विचारांनी त्यांच्या संघर्षशील जीवनाची आपण सर्वांना माहिती कशी पोहोचवू शकतो ही त्यांची तळमळ होते आणि 21 तारखेला तो बिंदू ठेवला विचाराचा आणि मग दिबा पाटील संघर्षाचे एकच नाव दिबा पाटील प्रथम पत्रकार महामंडळाचे स्वागत आणि यामध्ये जे आमचे सर्व संयोजक आहेत आणि ही जी चळवळ स्पर्धा आहे या चळवळ स्पर्धेला त्याची कल्पना त्याचे नियोजन त्याचे एक्झिक्युशन त्यांचे इम्प्लिमेंटेशन हे सगळ्या गोष्टी करण्यासाठी सर्व माझे सहकारी आहेत सर्व इथे सहकार्य आणि आपण सुद्धा मी सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतोय आभार मानतोय आणि ही या स्पर्धेला म्हणजे या स्पर्धा म्हणावी चळवळ म्हणावी चळवळ म्हणावी स्पर्धा म्हणावी असं मनामध्ये सतत घोर होता आणि मग आणखी मी सर्वांनी ठरवलं की चळवळ आणि ही चळवळ स्पर्धा आहे त्यामुळे सर्वांचं मी मनापूर्वक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतोय कि आपल्याकडे जो का अनुभव आहे जो कलागुणांचा अनुभव आहे हा कलागुणांचा अनुभव जो सोबत आपल्याकडे समाजाला देण्यासाठी चळवळीचा अनुभव आहे ह्यामध्ये हे अनुभव ह्यामध्ये आपल्याला ओळखण्यासाठी आणि प्रभावित करण्यासाठी हा एक व्यासपीठ आपण सर्वांनी निर्माण केलेली आहे आणि तुमचा आभार म्हणून की आपण या आपल्यासोबत काम करायला मला नक्कीच आवडेल आनंद मिळेल कारण आजच्या लोकांसोबत फार वेळ काम केलं परंतु असे जे कलावंत आहेत त्यांच्यासोबत काम करण्याचा खरंच मला वेगळा अनुभव आणि आनंद आणि समाधान असेल आणि मी बाकीच बसू शकतो त्यामध्ये फार वेळ काही न बोलता आपण सर्वांना माहिती दिलेली आहे तर त्या स्पर्धेचं उद्दिष्ट काय येतो काय उद्या बोलले तो घेतो काय स्पर्धा बरोबर तर ठीक आहे चळवळ आहे म्हणतात ठीक आहे येतो काय त्याचं पहिला येतो वाचून घेतो पहिला येतोय की लोकनेते दिवा पाटील यांच्या कार्याचा विचार आणि प्रभाव देशातील धूमपत्रामध्ये अस्तित्व रूपाने होता पूर्ण देशामध्ये या देशातील धूमपत्रांना शेतकऱ्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी दिवाने केलेले कार्य त्या समर्पण संघर्ष नव्या पिढीला ज्ञात व्हावा त्याद्वारे त्यांचे योगदानाची जाणीव व्हावी आणि उपकाराची जाणीव व्हावी दिवांची विविध प्रकारचे आंदोलन अनेक आंदोलन झालेले आहेत त्या आंदोलनापैकी एक आंदोलन व सभागृहातील संसदीय कार्याचा जाजवले इतिहास शोध बोध घेऊन संकल्प हु घातलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवा पाटील साहेब हेच नामकरण व्हावे हे प्रमुख ध्येय संकलित होणारे विविध स्वरूपातील साहित्य जन आंदोलनाला पुन्हा रिपीट करतो संकलित होणारे विविध रूपातील साहित्य जन आंदोलनाला बळ देण्यासाठी ग्रंथालय स्वरूपात उपलब्ध होते ग्रंथालय निर्माण ग्रंथालय सदर स्पर्धेतील सहभागी स्पर्धक हे बाधित नागरिकांना प्रत्यक्ष न्यायी लाभ देण्यास प्रेरित व्हावे ही प्रेरणादायी कृती समाधान करत आहे कलेच्या माध्यमातून मूलभूत हक्काची जाणीव व संघर्ष याबद्दल ऊर्जा प्रज्वलित व्हावी कलेच्या वेगवेगळ्या मागणीसाठी शोध बोध संशोधन घडावे व ते समाजाच्या अंतरंगी पोहोचावे
सदर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गुणवंत कलाकारांचा पारितोषिके देऊन उचित सन्मान व गुणगौरव व्हावे व करणे, त्यासोबत या चळवळ स्पर्धेतून अनेक दिवा निर्माण व्हावे, या चळवळ स्पर्धेतून अनेक दिवा निर्माण व्हावे. आम्ही शोधतोय त्या संघर्ष दिवांचा, आमच्या सुखाच्या प्रेरणेसाठी आणि उपकाराची जाणीव जागृत होण्यासाठी, उपकाराची जाणीव जागृत होण्यासाठी. दिवांचे त्यागने जीवन संघर्ष जनसुखासाठी केले, या संघर्षाची माहिती आणि जाणीव तसेच उपकाराचा इतिहास संशोधन चालू होता. लोकशाहीच्या काही घटकांकडून बाधित केले, घटकांकडून त्यांचे हक्क बाधित केले जातात, त्यांना न्याय देण्यासाठी सतत ऊर्जा प्राप्त होते असं ह्या मागे हा हेतू आहे. हे जेवढे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांना मटेरियल हवं आहे, की स्पर्धकांना अनेक मुद्दे आहेत, माहिती आहे, त्याच्यासाठी या ठिकाणी बसलेले जेवढे आहे पत्रकार बंधू हो, की ह्या प्रेस या त्याच्यामध्ये जो आपल्या मीडियाच्यामध्ये जेवढे जेवढे परत जे आंदोलन झालेलं आहे त्या आंदोलनाचे साक्षीदार, प्रमुख नेतृत्व, प्रमुख कार्यकर्ते, किती लोक जेलमध्ये गेले, किती अरेस्ट झाले, असे साक्षीदारांकडे जाण्यासाठी ती साक्षीदारांची यादी तयार केलेली आहे. ही साक्षीदारांची यादी तयार केलेली आहे, ह्या यादीमध्ये अद्याप फायनल यादी झालेली नाही. ज्याला ज्याला वाटतोय की मी याचा साक्षीदार आहे, अख्ख्या देशामध्ये मग विविध आंदोलन आहे त्याचा मी साक्षीदार आहे, त्याने आमचा जो जनसंपर्क कार्यालय आहे त्याची साईट आहे, त्याचे जनसंपर्क माध्यम आहे, त्या माध्यमावर येऊन त्याने त्याचा नोंद करावी की माझ्या नावाच्या ठिकाणी लिहा, नाव लिहा, मोबाईल नंबर लिहा आणि पत्ता लिहा आणि माझ्याकडे येऊ द्या, तर ते देखील या ठिकाणी संकलित होणार आहे. तरी मटेरियल दिलं पाहिजे पत्रकारांना. देखील माझी विनंती आहे की आपल्याकडे जी जी माहिती असणारे जे जे काही साक्षीदार आहेत, कारण त्यांची नावं देऊन टाका, कारण ती त्या साक्षीदारांना सांगू शकतात, कारण आज तरुण पोरगाला काही विचारावं नाही, त्या ठिकाणी त्याला वाटतो की मला शोध घ्यावा, मटेरियल असं मटेरियल तयार होत. त्याच्यामध्ये विनंती की जीवनपट हा वेगळा विषय आहे, दिवा पाटील साहेब जीवनपट हा वेगळा विषय आहे. आपल्याला यातून आम्हाला अपेक्षित आहे की दिवा पाटील साहेबांनी अनेक आंदोलन केली, अनेक आंदोलनांपैकी एक आंदोलन प्रकाशात आणावा आणि कमिटीने असा निर्णय घेतलेला आहे की अशा अनेक आंदोलनांपैकी काही आंदोलन माहितीच नाही, ज्यांना आम्ही जे ऐकलेलं आहे आणि बघितलेलं आहे आणि कोणतरी सांगितलेलं आहे हे तरी येणारच आहे, म्हणजे कोणालाच माहिती नाहीये. आणि त्याने जर बाहेर काढलं, जसं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा ज्योतिबा फुले बाहेर दोन काढली, अगं त्याला माहित नव्हतं होत, इतिहास असतो, इतिहास जो घडवतो तो लिहितो, पण इतिहासकाराने इतिहास घडवणाऱ्यांनी घडवत असतो, पण इतिहास लिहिणाराने तो इतिहास जो आहे तो लिहायचा असतो. त्यात अजिबात फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही, म्हणजे आहे म्हणजे संशोधन आहे. आणि म्हणून एखादा त्या ठिकाणी जो ज्याला जे सोनं आहे पण त्याला थोडस त्याला कौरव पडलेला आहे, तसं शिवा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी माहिती कोणाला ती बाहेर आणली, त्याला तसं काही आंदोलन किंवा त्यांचे विशेष कार्य ज्यांनी बाहेर आणलं त्याला विशेष बघितलं, बरोबर हा बरोबर, म्हणजे विशेष की जगात सर्व त्याची मानधी तरी कमी अधिक असेल, जसं खाणीतून कोळस खाणीतून निरा बाहेर काढणं एक महत्वाचं आहे, त्याला पैलू पाडण्याचा कोणीच पाडू शकत, बाहेर काढणं फार महत्वाचं आहे.
आणि असंच ज्याने कोणी ते बाहेर काढलं तर त्याला विशेष बक्षीस देण्याच्या समितीने ठरवलेलं आहे. म्हणजे सांगण्याचं आहे या ठिकाणी की जीवनपट मला तुम्ही जा गुगलवर खराब घ्या, जीवनपट हा भाग आहे परंतु एक विषय घेऊन एक आंदोलन घेऊन तो आंदोलनाचा शोध घ्या आणि त्या आंदोलनाच्या डिमांड काय, त्याच्या मागण्या काय, ते आंदोलन कोणासाठी केलं, कशासाठी केलं, त्या आंदोलनामध्ये कोणी कोणी काय काय भोगावं लागले, त्याचा कायदा कसा तयार झाला, तर कायद्यात कसा रूपांतर झाला. मग तो बेळगाव सीमावर सुद्धा असेल, मग नाशिकचं आंदोलन असेल किंवा संयुक्त महाराष्ट्र असेल किंवा देशामध्ये शेतकरी नेतृत्व केले, शेतकरी नेतृत्व म्हणजे अख्ख्या देशामध्ये करायचं.